हॅलो नमस्कार, मी प्रतिभा, तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे ब्लॉगर परी। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो। तर आता संध्याकाळची वेळ आहे, किती वाजले तुम्हाला सांगते? तर इथे बरोबर 7:30 वाजलेले आहेत आणि इथे आता मी भात ठेवलेला आहे आणि ही जी भांडी घासून ठेवलेली आहे ती लावून घेऊया। आपले पडते भांडी लावून झालेली, आता देवाला दिवा लावून घेऊया। मी किनी देवाला दिवा लावलेला असं तेलामध्ये एक कापराची वडी ना नेहमी टाकते, सकाळी एक आणि संध्याकाळी एक, मला ती सवय पडलेली आहे। चला पूर्ण घरातून आता फिरवून आणते। इथे आता आपल्या भातातलं पाणी थोडंसं राहिलेलं आहे तर आता म्हणजे एवढ्या पाण्यामध्ये मुरतं आपल्या भात। मी थोडीशी मेथी घेतलेली आहे, धुवून घेतलेली आहे, ही आता चिरून घेते। इथे मी मेथीची भाजी थोडीशी चिरून घेतलेली आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। तर इथे ना आपण आता हिरवी मिरच्या घेऊया, कारण हे आता आपल्याला कोरडंच ना वाटण करून घ्यायचं आहे। थोडंसं तिखटच राहते कारण झणझणीत आपण संध्याकाळच्या वेळेला भाकरीसोबत करणार आहे, त्यामुळे थोडंसं असं तोंडाला जर चव नसेल ना तर ही रेसिपी छान असते। तर ह्याला मी किती घेतले मिरच्या 4 आणि पूर्ण एक अख्खा गड्डा लसणाचा मी हा साल काढून घेतलेला आहे, हे बारीक वाटण करून घेते। तर एवढं मस्त असं आपलं कोरडं वाटण झालेलं आहे, आता हे मी काढून घेते। आपला भात झालेला आहे, आता त्या गॅसवर आपण भाकरी बनवून घेणार आहे। मिक्स धान्यांचं पीठ बनवून घेतलेलं आहे, म्हणजे ज्वारी, तांदूळ आणि बाजरी आणि नाचणी असं। तर ह्याच पिठाचे तर आपण भाकरी बनवायची आहे। थोडीशी उत्तवणी घेऊया, म्हणजे तवा ठेवलेला गॅसवर, त्यावर थोडंसं पाणी घालायचं आणि ते उकळी काढून घ्यायचे पाणी, आणि त्याचा भाकरी लेवा पीठ असं। तर ह्याच्याबरोबर मध्ये ते गरम झालं की पाणी घालायचं। हे पाणी गरम असं त्यामुळे उलटण्यानसताना सगळीकडे पसरून घ्यायचं। त्यानंतर साधं पाणी असते तर ते लावून आपण पीठ मळून घेऊया। जितकं लागेल तेवढंच कणी पाणी घेत घेत असं मळून घ्यायचं। जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही, अगदी मऊ असं भाकरीचं पीठ मळायला जास्त लागतं, जितकं चांगलं मळाल तितकी भाकरी चांगली होते। तर
तर आपण थोडंसं आता पीठ काढूया एका गोळ्याचं, म्हणजेच एका भाकरीचं, आणि ते आता मी मळून घेते चांगलं आणि बाकीचं असं आपण साईडला ठेवून द्यायचं. जसं तुम्ही मळाल ना तसं याला चिकटपणा येतो पिठाला. तर आपलं मळून झालेलं आहे, तर आता गोळा बनवूया. जर तुम्हाला परातीत थापायला येत नसेल भाकरी तर पोपट असते ना चपाती करायचं, तर त्यावर थापलं तरी चालतं. मला आता सवय आहे परातीमध्ये, त्यामुळे मी परातीमध्येच थापून घेते. आमच्याकडे ना भाकरी थोड्या मोठ्याच असतात, म्हणजे कोल्हापूरच्या भागात थोड्याशा मोठ्या चपाती असो भाकरी असो आकार मोठा असतो. तर थोडंसं खाली पीठ घालेलं आहे. हाताला चिकटून आहे ना म्हणून थोडंसं पीठ लावलं तरी चालतं हाताला. तर आता थोडंसं परत खाली लावून घेऊया आणि आता दोन्ही हाताने थापून घेते. सगळ्या बाजूने एकसारखी अशी थापलीच गेली पाहिजे. म्हणजे कडेला काठ असते ते जाड मध्ये पातळ किंवा मध्ये जाड कडेला पातळ असं नाही, सगळीकडे समान झाली पाहिजे. त्यामुळे हळूवार हातानं असं थापून घ्यायचं. आपली भाकरी थापून झालेली आहे, दिसते तुम्हाला? थांबा बघा, मस्त अशी आपली भाकरी झालेली आहे थापून. तर अशी भाकरी घ्यायची आणि अशी तव्यामध्ये टाकायची. थोडं 2 मिनिट होऊ द्यायचं आणि त्यानंतर वरच्या बाजूला पाणी लावायचं. जी खाली आपण थापताना पिठाची बाजू खाली असते की नाही, तर ती बाजू तव्यात टाकताना वर करायची. म्हणजे पांढऱ्या पिठाच्या बाजूला पाणी लावलं की ते जास्त पांढरं नाही दिसत. तर आपली तव्यातली भाकरी होईपर्यंत आपली परातीमधली दुसरी भाकरी तयार पाहिजे. म्हणजे आपला गॅस पण वाया जात नाही आणि पटापट होत. तर हे 2 मिनिटं होईपर्यंत हे पीठ आपण मळून घ्यायचं चांगलं. आता झालेलं आहे, तर आता ह्या तव्यातल्या भाकरीला पाणी लावून घेऊया. जर हातानं भाजत असेल तर थोडासा कपडाही घ्यायचा कॉटनचा आणि त्यानं लावलं तरी चालते, किंवा हे पीठ असतं की नाही त्यातलंच थोडंसं पीठ घ्यायचं आणि त्यानं लावायचं. आपलं लावलेलं पूर्ण कडेनं मोकळी करून घ्यायची आणि त्यानंतर पलटी करायची. आता इकडे तव्यातली भाकरी भाजतपर्यंत ही भाकरी आपण थापून घेऊया. परातीमधली भाकरी तयार. तर हे बघा आपली दुसरी भाकरी तयार झालेली आहे आणि इकडे पहिली भाकरी पण आपली भाजलेली आहे. आता मी तव्यावरून गॅसवर ठेवते आणि ती भाजून घेते चांगले. पूर्ण काठ असे भाजून घ्यायचे चांगले. आता गॅसवर पलटी करूया. आपली भाकरी तयार.
बरं एक तिसरी छोटीशी नेलसाठी बनवते आणि मला एकदा अंदाज आला की नाही की आपल्या घरात आता किती भाकरी लागतात तर तेवढंच पीठ घ्यायचं आणि तेवढंच मळायचं आणि पिठाचा अंदाज ना आपल्याला नेहमी केल्यानंच येतो. तर आता माझ्या दोन आणि ही छोटी मध्यम आकाराची तर बरोबर दोन आणि ही छोटी झाली पीठ संपला. पण हे तुमच्या सरावानुसार होतं. पापड तळून घेऊया. आज मी मुगाच्या साल असतं का नाही खरं सालाचे मूग तर त्याच्या डाळीचं आमटी बनवलेली आहे. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी डाळीचं वगैरे अशी आमटी बनवाल ना त्यावेळेस पापड वगैरे तळून घ्यायचं म्हणजे ते भातासोबत ना चांगलं लागतं त्या आमटीसोबत. आणि त्याच एकाच ह्याच्यात आपण एक दोन पदार्थ असं केले ना तर भांडी पण जास्त नाही पडत. म्हणजे आता मी हे भाकरी केलेल्या तव्यातच आता पापड तळून घेणार त्यातल्या थोडंसं तेल उरलेलं काढणार आणि त्याच तव्यामध्ये आपण भाजी बनवायची म्हणजे भांडी पण जास्त पडत नाही आपलं. त्यामध्ये आता मी तुम्हाला पटापट मस्त अशी रेसिपी सांगणार आहे. आपलं तेल चांगलं टाकलं की नाही त्यात आपण मोहरी घालायची. मोहरी चांगली अशी तडतडू द्यायची. मोहरी अशी तडतडा लागली की आपण बाजूला जिरा टाकायचा. मस्त असं तडतडलं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा आता तेलामध्ये थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं. त्यामध्ये आपण जे वाटण बनवलेलं आहे मिरची आणि लसूणचं तर ते टाकतो. त्यात आपण बाकीचे मसाले टाकून घ्या. थोडासा हिंग टाकायचा, हळद, त्यानंतर अर्धा चमचा धन्याची पावडर, थोडंसं लाल तिखट, अगदी थोडं कारण आपण हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत आणि माझ्या मिरच्या कशा थोडंसं तिखट आहे त्यामुळं मी लाल तिखट थोडंसंच टाकलं आणि चांगलं आपण तेलामध्ये परतून घेऊया. गॅस बारीकच करायचं आहे म्हणजे आपल्या मिरची पण तेलामध्ये चांगली भाजली दिली पाहिजे आणि यामध्ये जी बारीक चिरलेली मेथी असते ना ती टाकली थोडंसं मी टाकायचं सगळं एकत्र करायचं. एक मिनिटभर आपल्याला याचा असं परतून द्यायचं. मेथीची भाजी थोडीशी जरी वाकली गेली ना तरी पण त्याचा एवढा कमी असतो असं अगदी बारीक असतो. एक मिनिटभर आपलं परतून झालं का नाही आपल्याला जितकं भाजी करायचं आहे तितकंच पाणी घालायचं. जास्त पाणी घालायचं नाही आहे, पाणी घालायचं. थोडंसं अजून किमतीचं मीठ टाकतो. मीठ आपण अगोदरच टाकलेलं आहे लक्षात ठेवून आकाशं टाकायचं आणि कुकरी छानशी येऊ द्यायची याला. तरी मस्त अशा अशा पद्धतीनं भाजी करून बघा. भाकरीसोबत अगदी मस्त लागते. ही उकळी आली तर आता मी काय करते गॅस बारीक करूया आणि ह्यामध्ये मी आता आपलं जे बेसन असते ना डाळीचं तर ते थोडं थोडंसं ह्यामध्ये टाकणार. थोडं थोडं टाकायचं, एकदम नाही टाकायचं. इथून गाठी गाठी होतात आणि एका हाताने असं परतून घ्यायचं सगळं. कोरडं होईपर्यंत आपल्याला अंदाजानं पीठ घालायचं. तर ह्यामध्ये मला साधारण अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त असं लागलेलं आहे. सगळं एकत्र केलं का नाही यावर थोडंसं आपण तेल सोडायचं. माझ्या तेलात हे थोडंसं गरम आहे आपण तळलेलं तेल उरलेलं त्यातलं सोडलं असं वरून सोडायचं आहे. म्हणजे आपला हा मेथीचा झुणका आहे की नाही तर हा अगदी असं खाताना बकबकीत लागत नाही. वरून तेल सोडल्यावर छान असा तेलकट चांगला असा मऊ होतो. तर ह्यावर आपण ठेवूया आणि एक दोन मिनिटभर आपण वाफे घेऊया. बघूया अशी वाफ आलेली आहे. याच्यापेक्षा अजून कोरडं जर पाहिजे असेल तर अजून बेसन घातलं तरी चालते.
तर आपली भाजी तयार झाली आहे, तुम्हाला दाखवते. मस्त असा तव्यातला आपला मेथी झुणका तयार झालेला आहे. एकदा नक्की करून बघा, तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.